वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर कोरोना काळातील कंटेनमेंट झोन बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये यासाठी तेथील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यवस्थापनाकडे शुल्क कमी करण्याची मागणी केली होती। मात्र समुद्रपूर कोरोना काळातील कॉन्व्हेंट बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये याकरता तेथील शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यवस्थापनाकडे शुल्क कमी करण्याची मागणी केली होती। मात्र माउंट कार्मेल कॉन्व्हेंटचे व्यवस्थापन कोणतेही शुल्क कमी न करण्याबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याने पालकांनी माउंट कार्मेल कॉन्व्हेंटच्या समोर काही काळ ठिय्या आंदोलन केलं। मागील एक वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात समुद्रपूर येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट बंद होते। अजूनही विद्यार्थी कॉन्व्हेंटमध्ये जात नाही, परंतु कॉन्व्हेंटकडून वारंवार फी भरण्याबाबतचा तकादा नेहमी पालकांना लावला जातोय। पालकांनी 50% फी शुल्क कमी करून देण्याची मागणी केली होती। याबाबत आमदार समीर भाऊ कुणावार आणि गटशिक्षण अधिकारी समुद्रपूर यांच्या माध्यमातून कॉन्व्हेंटच्या व्यवस्थापनाची मीटिंग लावून तडजोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु माउंट कार्मेल कॉन्व्हेंटचे व्यवस्थापन शुल्क कमी करायला तयार झाले नाही। अखेर पुन्हा पालकांनी कॉन्व्हेंटमधून जाऊन शुल्क कमी करण्यासाठी शाळेत गेल्यानंतर त्यांना शाळा परिसरात प्रवेश दिला गेला नाही। गेटवर अडवून फक्त 5 लोकांचे शिष्टमंडळाला प्रवेश देण्यात आले। यामध्ये डॉक्टर महेश पराते, विलास वैद्य, रवींद्र लांबट, विक्रांत वानकर आणि रामहरी शिरसाट यांच्यासोबत माउंट कार्मेल कॉन्व्हेंट व्यवस्थापनातर्फे सिस्टर ग्लोरी, सिस्टर सिलिहा यांनी विषयावर चर्चा केली। मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही तेव्हा शिष्टमंडळ परत आलं। आम्ही माउंट कार्मेल शाळेचे सगळे पालक वर्ग इथं आज एकत्र झालो। आम्हाला सगळ्यांना यांनी सांगितलं होतं की आज फी भरायची म्हणून 50% तरी फी भरा असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु आमची सगळ्यांची अशी मागणी होती, सर्व पालक वर्गाच्या वतीनं 5 आम्ही शिष्टमंडळ घेऊन आतमध्ये मॅडम प्रिन्सिपल गुरी यांना भेटण्यात गेलो। आम्ही आमची मागणी त्यांना म्हटलं की एक नर्सरीपासून तर 4 वर्गापर्यंत एकही विद्यार्थी एकदाही शाळेत आलेला नाही आहे आणि 5 वर्गापासून 9 वर्गापर्यंत क्लासेस ऑनलाईन झालेले आहे आणि 100% एज्युकेशन झालेलं नाही आहे, त्यामुळे फीजमध्ये 50% माफी करावी। आम्ही आधीची मागणी आमची 100% होती, आम्ही 100% मागणीवरून 50% मागणी राहिलो की 50% फीज आम्ही 100 म्हणजे पूर्णपणे एका वेळेस भरायला तयार आहे, 50% फीज आमची माफ करा आणि अशी गोष्ट तुमच्या मॅनेजमेंटला कळवा। परंतु त्यांनी त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही, त्यांनी निगेटिव्ह उत्तर दिले सगळे, त्यामुळे आम्ही आता सर्व पालक लोक पुन्हा एकदा मीटिंग घेऊन समोरच काय करायचं ते ठरवणार। काही काळ पालकवर्ग गेटवरच ठिय्या मांडून बसले होते। यामध्ये सचिन गावंडे, पिटू बादले, संजय वरटकर, विनोद डगवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती। कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून याकरता समुद्रपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सर्व पालक वर्ग आज इथे उपस्थित झाले आहे, माउंट कार्मेलच्या गेटवर सर्व पालक वर्ग इथे उपस्थित झाले आहे। आम्ही आमची शाळा समिती माउंट कार्मेलला एकच विनंती आहे की त्यांनी यावर्षी अर्धी फीज घ्यावी सर्व पालकांची, कारण यावेळेस कोरोना महामारीमुळे बऱ्याचशा लोकांचे दुकान लाईन बंद झाले आहे, धंदे आणि रोजगार मिळाले नाहीये, रोजगार नव्हते, शेती डुबले आहे, सर्व अशा सर्व गोष्टी घडल्यानंतरही शाळा जी आहे ही जबरदस्तीने फीज वसुली करत आहे, सर्वांना फोन जाऊन राहिले आणि जर फीज दिली नाही तर परीक्षा किंवा समोरच्या गोष्टीला आम्ही त्रास म्हणजे त्यांच्याकडून असा त्रास होणार आहे, त्यामुळे आमची सर्व पालक वर्गाची विनंती आहे की आम्हाला अर्धी फीज माफी देऊन आमचं समाधान करण्यात यावं। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे सह अतुल गुजरकर, समुद्रपूर, वर्धा।